नमस्कार, मी अमरीन खान, एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शेतकऱ्यांच्या बाबत केलेल्या विधानामुळे कृषी मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, खैरेंची सत्तारांवर टीका. मध्यवर्ती कारागृहाकडून थकीत पाणीपट्टीपोटी 27,49,666 रुपये वसूल, तर कर बुडवणाऱ्या 5 व्यावसायिक मालमत्ता सील. आता सविस्तर बातम्या. शेतकरी बांधव आजपासून नाही तर अनेक वर्षांपासून आत्महत्या करतात, असे विधान कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले. त्यांच्या ह्या विधानावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. नाही, कसं आहे, शेतकरी बांधवांचे आत्महत्या हे काही आजचा की नाही आहे. अनेक वर्षापासून शेतकरी बांधव आत्महत्या करतात परंतु हे जे आज जे तुम्ही जे सांगितलं, आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांसाठी मी आयुक्त जे आमचे कृषीचे आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली एक टीम आणि एक कमिटी बनवली. ती कमिटी आता पूर्ण तंतोतंत अभ्यास करणार आहे आणि मला असं वाटतं की ते रिपोर्ट दिल्यानंतर निश्चित याच्यावर शेतकरी बांधवांसाठी काय पर्याय करता येईल. त्यांच्यासाठी पाणी नाही आहे. पाणी आमच्या तालुक्याची परिस्थिती अशी आहे का, अर्धा पाणी तापीमध्ये जातो, अर्धा गोदावरी खोरीमध्ये जातो आणि विशेषतः त्या पाण्याचा नद्याचा उगम असल्या कारणाने शेतकरी बांधवांना पाण्याच्या येणे. आता आम्ही बॅरेजेस काही ठिकाणी आम्ही केटीवेअर काही ठिकाणी धरण असे छोटे मोठे पाजरतळे का होत नाही, पूर्ण तंतोतंत तो पाणी अडवण्याचं काम चालू आहे आणि निश्चित तुम्हाला एक वर्ष दीड वर्षामध्ये ते परिणाम दिसतील. शेवटी कृषीमंत्री म्हणून मी माझ्या मतदारसंघाने ज्या काही आत्महत्या होतात ती सर्व खरं म्हणजे अशा आत्महत्या महाराष्ट्रात कुठे होईल, माझ्या मतदारसंघ असो का अजून कुठेही असो. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या बाबत काढलेल्या वक्तव्यावरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी नाराजी व्यक्त करत पत्रकारांशी बोलताना सत्तार यांच्यावर टीका केली. अब्दुल सत्तार हे काही बोलतात, कसे बोलतात, काही बोलतात शेतकऱ्यांच्या बाबतीत जर ते असे बोलले तर शेतकऱ्यांनी त्या शेतकऱ्यांचा अपमान म्हणून यांचा राजीनामा या मेंदे गटाने घेतला पाहिजे. पण ते घेणार नाहीत आणि त्यांना ते करत आहे त्यांची. पण अशा पद्धतीने जर हे करत असेल आणि त्यांच्या मतदारसंघात 3 आत्महत्या एक आठवड्यात झाल्या, पालकमंत्र्यांच्या भुमरेंच्या मतदारसंघात पैठणला 2 झाल्या आणि 1 कन्नडला झाले, म्हणजे महाराष्ट्रात जवळपास आता 1,500 या पूर्ण वर्षामध्ये 1,500 आत्महत्या झाल्या. तरी त्या ठिकाणी कोणी काय ऐकायला तयार नाही. म्हणजे बरोबर नाही, खूप हाल खराब आहे. शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी प्रचंड म्हणजे खूप त्यांचं नुकसान झालेलं आहे. सोमवारी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर नायब तहसीलदार यांना ग्रेड पे वाढीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. महसूलच्या सर्व अधिकाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन करून धरणे केले. सोमवारी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. महसूलचे सर्व अधिकाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन करून धरणे आंदोलन केले. त्यामुळे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी म्हणून केवळ विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारीच हजर असल्याचे चित्र सोमवारी पाहावयास मिळाले. बाकी सगळे अधिकारी सामूहिक रजा आंदोलन अंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. नायब तहसीलदार यांना ग्रेड पे वाढीसाठी हे आंदोलन करण्यात आले. यात तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्यासह उपजिल्हाधिकारी सुद्धा सहभागी झाले आहे. संघटनेने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी राज्यातील 4,000 नायब तहसीलदार, 1,500 तहसीलदार तसेच 800 उपजिल्हाधिकारी सामूहिक रजेवर आहेत. राज्यातील 6 विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यातील हजारो नायब तहसीलदार प्रशासकीय अन्यायाचे बळी ठरत असून 1998 मध्ये नायब तहसीलदारांना राजपत्रित अधिकारी वर्ग ब चा दर्जा मिळाला, मात्र त्यांना त्याप्रमाणे देय वेतन मिळत नाही असा आरोप त्यांच्या वतीने करण्यात आला. यासाठी राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने वेळोवेळी आंदोलन केली, मात्र वेतन लागू करण्यात आले नाही. यामुळे आता संघटनेने हे सामूहिक रजा आंदोलन करून धरणे आंदोलन पुकारले आहे. नायब तहसीलदारांची 48 रुपये ग्रेड पे वाढावा म्हणून
मागच्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून या ठिकाणी मागणी आहे, परंतु शासनाने काही दखल घेतलेली नाही। सदर बाबीचा पाठपुरावा करताना बक्षीस समितीसमोर सुद्धा आम्ही प्रेझेंटेशन दिलेलं आहे। बाकी इतर वर्ग 2 ची जी काही पदं आहेत त्यांच्या तुलनेमध्ये नायब तहसीलदारांचा जे काही कामाचा व्याप आहे त्याबाबतचं सुद्धा प्रेझेंटेशन आम्ही सविस्तर पुराव्यानिशी माननीय बक्षीस समितीसमोर दिलेलं आहे, परंतु बक्षीस समितीने आणि शासनाने याबाबत काही दखल घेतलेली नाही। तत्कालीन सरकार 2 ऑक्टोबर 2014 तत्वतः ग्रेड पेला मान्यतासुद्धा दिलेली होती, परंतु नंतर कुठल्याही पद्धतीनं या ठिकाणी शासनानं सकारात्मक पावले या ठिकाणी उचललेली दिसलेली नाहीत। आम्ही वेळोवेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री असतील, तत्कालीन मुख्यमंत्री असतील, महसूल मंत्री असतील आणि अर्थमंत्री असतील त्यांच्याकडं नायब तहसीलदारांचं ग्रेड पे वाढवण्याकरता आम्ही वेळोवेळी प्रेझेंटेशन दिलेलं आहे आणि पुराव्यानिशी त्यांना सांगितलेलं आहे की आमच्या नायब तहसीलदारावरती मोठ्या प्रमाणात ताण आहे, मोठ्या प्रमाणात काम आहे आणि कामाच्या बदल्यामध्ये त्यांना मिळणारं जे काही ग्रेड पे आहे ते एकदमच अपमानास्पद आहे, ते वाढवण्याकरता आम्ही वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे आणि त्या दृष्टीनं आता जो आंदोलन आहे ते पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात येणार आहे। आज एक दिवसीय किरकोळ रजा आंदोलन त्याचबरोबर धरणा या ठिकाणी होणार आहे आणि जर समजा यावरही शासनाने दखल घेतली नाही तर 3 एप्रिल 2023 बेमुदत काम बंद आंदोलन नाईलाजानं संघटना पुकारणार आहे, याबाबतची सूचनासुद्धा आम्ही शासनाला दिलेली आहे। आणि नायब तहसीलदारांच्या ग्रेड पेमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नाही, यामुळे नायब तहसीलदार या संवर्गाच्या ग्रेड पेमध्ये वाढ करावी म्हणून शासनास आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्यानुसार आज दुसऱ्या टप्प्यामध्ये 1 दिवसाचं सामूहिक रजा आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही सर्वत्र करीत आहोत आणि यानंतर शासनानं दखल नाही घेतली तर 3 एप्रिलपासून आम्ही काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय केलेला आहे। महानगरपालिकेत अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी या मागणीसाठी मयत कर्मचाऱ्याच्या पत्नीने महानगरपालिका कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले असून एडीएसोबत बोलताना त्यांच्या मागण्यांविषयी अधिक माहिती देण्यात आली। मी रेखा रमेश बनसवाल, माझ्या पतीला वरून कमीत कमी 10 वर्ष पूर्ण झाले, अजूनही अनुकंपा तत्वावरील नोकरी मिळाली नाही। मी नियमित अर्ज केलेला होता परंतु माझी कालावधीनंतर पतीच्या आकस्मिक मृत्यूनंतर वेळोवेळी तब्येत वारंवार बिघडत गेली, त्यामुळे मी माझ्या जागी मुलाचं नाव अनुकंपा तत्वावर दिलं। पुढे त्यांनी कमीत कमी 6-7 वर्ष भरती केली नाही, मधी 2 वर्ष काहीतरी घोटाळे झाले म्हणून 2 वर्ष लाड कमिटीची बैठक झाली नाही आणि जेव्हा झाली तेव्हा त्यांनी GR दाखवून दोन्ही अर्ज बाद केले। आता जी लाड समितीची बैठक झाली नाही त्यात आमचा काही दोष आहे का? मग त्यांनी 2 वर्षाची आम्हाला विहित मुदत वाढून द्यायची असती का नाही हे शासनाला त्यांनी पत्र पाठवलं, शासनाचं अजूनही त्यांना काही उत्तर आलेलं नाही आणि त्यांनी आम्हाला फक्त पत्र अपात्र म्हणून पाठवलं। मी त्यासाठी निषेध म्हणून हा आमरण उपोषण करीत आहे। मला कुठून तरी यासाठी न्याय मिळावा म्हणून मी आज इथं बसले आहे आणि मी न्याय मिळाल्याशिवाय इथून हटणार नाही। बातम्या अजूनही आहेत मात्र वेळ होत आहे की छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN। काय ग, कसं झालं मुलीचं ऑपरेशन? काही त्रास तर नाही झाला ना तिला? नाही ग, अजिबात त्रास झाला नाही बघ। अगं, आमच्या जवळच्या शासकीय रुग्णालयात तिला ऍडमिट केलं, अगदी व्यवस्थित ऑपरेशन झालं, तेही वेळेत। खासगी रुग्णालयात गेले असते ना तर 1 लाख रुपये खर्च झाला असता। सरकारच्या आपल्यासाठीच्या अनेक योजना आहेत, त्यातूनच माझ्या मुलीचं अगदी मोफत ऑपरेशन झालं बघ। खरंय, सरकारच्या सामान्य लोकांसाठीच्या अनेक आरोग्य योजना आहेत, म्हणूनच तर आता उपचाराच्या खर्चाची भीती वाटत नाही बघ। अगदी खरंय बघ। निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान। मस्त मास्क पहना रे तूने? थैंक यू सर। ओ, जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और एक है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर सर सर, ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। सलाम है, ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे।
ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. टाउन हॉल ते मकई गेट दरम्यानच्या रस्त्याचे काम मागील 3 महिन्यांपासून संत गतीने सुरू असून सदर प्रकरणी तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते इक्बाल सिंग गिल यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिलाय. महापालिकेने टाउन हॉल ते मकई गेट पर्यंत 15 डिसेंबर रोजी या ठिकाणी माननीय आमदार प्रदीप जायस्वाल यांच्या हस्ते भूमिपूजन झालं होतं. परवाच्या 15 तारखेला 3 महिने होतील. आजपर्यंत रोड अर्धवट झालेला आहे, ते पण खालच्या बाजूला, आणि लोकांना जायला इतके परेशानी होऊ लागलेली आहे आणि एकदम मंद गतीने त्यांचं काम चालू आहे. आणि खाली पण त्यांनी ते सिमेंट रोड टाकलेलं आहे, ते तिथं त्यांनी ड्रेनेज लाईन पण बाजूला केलेली नाही आहे, मध्यभागी ड्रेनेज लाईन आहे. या ठिकाणी आम्ही महापालिकेला निवेदन दिलेलं आहे की तुम्ही अगोदर इथलं ड्रेनेज लाईन आणि पाईपलाईन हे एका बाजूला घ्या, पोल पण एका बाजूला घ्या. परंतु महापालिकेतर्फे कोणताच रिस्पॉन्स मिळालेला नाही. उद्या दिनांक 14 तारखेला मी उपोषणाला बसणार होतो, परंतु माननीय आमदार जयस्वाल यांनी सांगितलं की आम्ही कमिशनरशी बोलतो आणि हा काम लवकरात लवकर करण्यात येईल व जे काही अडचणी आहे येथील लोकांचे ते आम्ही सोडून देईल. कारण या ठिकाणी जे राहणारे त्यांना जाण्या येण्याकरता कोणताच रस्ता नाही, खड्डा खोदून ठेवलेला आहे, मलबा इथून उचलत नाही आहे. आता 3 महिने झालेले आहे, कोणतंच काम केलेलं नाही आहे. या अगोदर या ठिकाणी भापकर साहेब असताना 10 वर्षा अगोदर त्यांनी असंच हे सगळं अतिक्रमण हे जे ताब्यात घेणारी होती जागा ती पाडून ठेवली होती आणि काही त्याच्यानंतर काही केलं नाही. या ठिकाणी लोकांना मुआवजा पण मिळालेला नाही, त्याबद्दल कोणाला ते विचारणं पण केलेलं नाही आहे. येऊन त्यांनी जोडून टाकलं आणि आजपर्यंत ज्यांच्या जमिनी गेल्या आहे या रस्त्यामध्ये त्यांच्याशी त्यांनी कोणत्या प्रकारचा संपर्क केलेला नाही आहे. तर आम्ही 1-15 दिवस आम्ही आणखीन वाट पाहू. प्रदीप जायस्वाल हे म्हणतात की आम्ही कमिशनरशी बोलून या सगळ्या गोष्टी लवकर लवकर करण्याचा प्रयत्न करू, जर ते झालं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन महापालिकेविरुद्ध करू. IMA हॉल येथे 5वा जनऔषधी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. देशात जनरिक औषधीचे जवळपास 9,000 दुकाने आहेत. त्या माध्यमातून मिळणारी औषधे ही ब्रँडेड औषधीपेक्षा 50-90% पर्यंत स्वस्त आहेत. ही औषधी उच्च दर्जाची असल्याचे सांगत या औषधामुळे देशात रुग्णांचे 20,000 कोटी रुपये वाचल्याचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी व्यक्त केले. रविवारी 5वा जनऔषधी दिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित IMA हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक दयानंद मोती पवळे, घाटीचे डॉक्टर कैलास जिने, अन्न औषध प्रशासन सह आयुक्त गिरीश हुकरे, सहायक आयुक्त संजय काळे, IMA अध्यक्ष डॉक्टर सचिन फडणीस, डॉक्टर उज्ज्वला दहिफळे उपस्थित होते. भारत देश हा प्राचीन देश आणि या प्राचीन देशामध्ये आपण जर इतिहास पाहिला तर सुरुवातीला अगदी रामायण महाभारतामध्ये सुद्धा औषधाचा वापर आपल्याला दिसतो. ज्यावेळेस लक्ष्मणला शक्ती लागते त्यावेळेस संजीवनी हिमालयातून आणायला हनुमानजी जातात आणि त्यावेळेस त्याच्यावरती संजीवनी म्हणजे आयुर्वेदिक औषध आयुर्वेदिक उपचार केला जातो आणि लक्ष्मण भरा म्हणजे वर्षानुवर्ष पूर्वीची गोष्ट. पण आता हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये या कलियुगामध्ये विविध टेक्निकल नॉलेजमुळे वैद्यकीय उपचार केला जातो आणि त्यामध्ये ॲलोपॅथी असेल, आयुर्वेदिक असेल, होमिओपॅथी असेल, युनानी असेल, अशा वेगवेगळ्या पॅथी यामध्ये प्रामुख्यानं संपूर्ण जगभरात जर पाहिलं तर ॲलोपॅथीचा प्रचार आणि प्रसार जास्त आहे. कारण ॲलोपॅथीमुळे इमिजिएट रिलीफ मिळतो. पण प्रधानमंत्री मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यानंतर आपली प्राचीन संस्कृती जपण्यासाठी आणि आपला आयुर्वेद जे भारतामध्ये त्याचा उगम होता आहे अशा आयुर्वेदला देण्यासाठी आयुष मंत्रालय त्यांनी सुरू केलं आणि त्या आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून वेगवेगळे उपचार त्यामध्ये आयुर्वेदिक असेल, होमिओपॅथी असेल, युनानी असेल ते केलं. रविवारी सायंकाळी एक महिला दारूच्या नशेत चिंगलेल्या अवस्थेत मध्यवर्ती बसस्थानकावर आढळून आली. तिला दामिनी पथकाने ताब्यात घेऊन तिचे समुपदेशन करून तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले. रविवारी सायंकाळी मध्यवर्ती बसस्थानक येथे एक महिला नशेच्या झिंगलेल्या अवस्थेत दिसून आली.
तिची अवस्था बघून सदर ठिकाणी बघ्यांची गर्दी जमली होती. तिच्याबाबत काही नागरिकांनी पोलीस प्रशासनास माहिती दिली असता दामिनी पथक तात्काळ बसस्थानक परिसरात दाखल झाले. त्यांनी सदर महिलेची सविस्तर माहिती घेतली असता ती महिला पूर्वी सिक्युरिटीमध्ये काम करत होती. तिच्या मित्राने रविवारी स्वतः दारूचे सेवन केले आणि तिला देखील पाजली आणि झिंगलेल्या अवस्थेत बसस्थानकावर सोडून दिले. तर ती श्रीरामपूर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली. दामिनी पथकाच्या महिला पोलिसांनी महिलेस समुपदेशन करून तिच्या ओळखीच्या नातेवाईकांना बोलावून सदर महिलेला त्यांच्या ताब्यात दिले. सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक आम्रपाली तायडे, पोलीस उपनिरीक्षक अनिता फसाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक निर्मला निंभोरे, पोलीस अंमलदार मनीषा बनसोडे यांनी पार पाडली. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी 14 मार्च पासून राज्यव्यापी संप पुकारण्यात आला असून सदर संपामध्ये शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब संघटनेचे आमचे संस्थापक अध्यक्ष कृष्णाजी इंगळे यांच्या आदेशाने आम्ही 14 मार्च 2023 म्हणजेच उद्यापासून राज्यव्यापी संप घोषित केलेला आहे. सर्वांनाच माहिती आहे की 2005 पासून सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन ही बंद करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे जो मनस्ताप त्यांना आणि त्यांच्या परिवारजनांना होतो आहे हा सर्वांना माहीतच आहे. सांगण्याचं ह्या संपाचं प्रमुख मागणी आमची हीच आहे की आम्हाला जुनी पेन्शन लागू करण्यात यावी. मागील मीन्स जेव्हापासून ही पेन्शन बंद झाली तेव्हापासूनच ह्या जुन्या पेन्शनची मागणी सुरू आहे. परंतु आता मधल्या काळामध्ये जेही कर्मचारी काही अपघातग्रस्त मरण पावले आहेत किंवा काही सेवानिवृत्त झाले आहेत तर त्यांना फारच असे तुटपुंज्या मानधनावरती त्यांचं समाधान करण्यात आलेलं आहे आणि ह्यामुळे जो त्रास त्यांना व त्यांच्या परिवारजनांना होतो आहे हा फारच मनस्तापजनक आहे. आम्ही सर्व प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहोत आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आम्ही सर्व कार्यरत आहोत. तर उद्या आमची जी तांत्रिक संघटना आहे यांनी आम्ही सर्व तंत्रज्ञ आणि काही MRI तंत्रज्ञ आहेत, एक्सरे तंत्रज्ञ आहेत ते सुद्धा आणि तसं परिचारिकांनी त्यांचा वेगळा घोषणा केलेलीच आहे. तर उद्या आम्ही खूप मोठ्या संख्येने या संपामध्ये सहभागी होत आहोत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, शासकीय दंत रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय कर्करुग्णालय व आरोग्य प्रशासन पथक पैठण येथील सर्व तांत्रिक अतांत्रिक कर्मचारी उद्या संपामध्ये आम्ही सर्व एकजुटीने जुनी पेन्शनसाठी उद्या संपामध्ये सहभागी होणार आहोत. एकच मिशन जुनी पेन्शन ही आम्हाला लागू करण्यात यावी अशी सर्व कर्मचारी उद्या सर्व महाराष्ट्रातून विविध संघटनेचे विविध पदाधिकारी कर्मचारी उद्या संपामध्ये सहभागी होणार आहेत. उद्या आम्ही सगळे संपामध्ये सहभागी आहोत. मनपातर्फे शहरातील निवासी व व्यावसायिक मालमत्ता धारक यांच्याकडील थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली व मालमत्ता सील करण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून यात हर्सुल मध्यवर्ती कारागृह यांच्याकडील थकीत करापोटी 27,49,666 रुपयांची वसुली करण्यात आली. मनपा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या आदेशानुसार महानगरपालिकेतर्फे शहरातील निवासी व व्यावसायिक मालमत्ता धारक यांच्याकडील थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी बाबत सर्व 9 झोन अंतर्गत सातत्याने कर वसुली व मालमत्ता सील करण्याची कारवाई सुरू आहे. दरम्यान सोमवारी उपायुक्त तथा कर निर्धारक संकलक अपर्णा थेटे, सहाय्यक आयुक्त राहुल सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक शैलेश इवरकर यांच्या उपस्थितीत हर्सुल येथील मध्यवर्ती कारागृह यांच्याकडील थकीत पाणीपट्टी करापोटी 27,49,666 रुपयांच्या धनादेशाद्वारे कर वसूल करण्यात आले. यावेळी पथक प्रमुख अब्दुल हजीब, श्यामलाल बमने यांची उपस्थिती होती. याचबरोबर सहाय्यक आयुक्त संतोष टेंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कांचनवाडी येथील नाथ व्हॅली स्कूल यांच्याकडील थकीत मालमत्ता कर रुपये 16,82,580 रुपये व पाणीपट्टी कर रुपये 5,53,550 असे एकूण मिळून 22,36,130 धनादेशद्वारे वसूल करण्यात आले. यावेळी अधीक्षक भारत बिरारे, पथक प्रमुख सागर सोनवणे, कृष्णा दौंड आदींची उपस्थिती होती. तर झोन क्रमांक 7 कार्यालयीन अधीक्षक कैलास जाधव यांच्या उपस्थितीत उल्कानगरी येथील ऑगस्ट हाय स्ट्रीट मार्केट येथील 5 दुकाने मालमत्ता थकबाकी एकूण 1,18,868 रुपये असल्याने मालमत्ता सील करण्यात आली. सदरील कार्यवाही कनिष्ठ अभियंता अजय लोखंडे, रोहित गायकवाड, सहदेव राठोड यांच्या पथकाने पार पाडली.
अशी माहिती कर निर्धारक व संकलक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांच्या बाबत केलेल्या विधानामुळे कृषी मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, खैरेंची सत्तारांवर टीका. मध्यवर्ती कारागृहाकडून थकीत पाणीपट्टीपोटी 27,49,666 रुपये वसूल, तर कर बुडवणाऱ्या 5 व्यावसायिक मालमत्ता सील. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र.